ओडिशाच्या बालासोर मध्ये झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत 288 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अपघातात एकूण 1175 जण जखमी झालेत। उपचारानंतर 793 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय, तर 382 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत। 36 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव कार्य संपलंय, मात्र आता लढाई सुरू झाली आहे ती रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याची। ट्रेनचे अवशेष आणि ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। 1000 जास्त कामगार या कामामध्ये गुंतलेले आहेत। त्याचप्रमाणे ढिगारा हटवण्यासाठी 7 पोकलेन मशीन, 5 जेसीबी आणि 2 मोठ्या क्रेन्स कार्यरत करण्यात आल्या। भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिचोवे।